दिसायला जितकी सुंदर तितकीच ती खायला देखील मस्त लागते अशी रवा इडली आज आपण बनवणार आहोत रवा इडली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो आपण एका मोठ्या बाउलमध्ये शिफ्ट करून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिश्रण तयार करता येईल एक वाटी दही ॲड करून घेऊ आणि दही ॲड केल्याच्यानंतर आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टेस्टसाठी मीठ ॲड करून घेऊया आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण इडलीसाठी बॅटर बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे अगोदर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अजून थोडं थोडं पाणी ॲड करत आपण बॅटर तयार करून घेऊया कारण एकदाच पाणी ॲड केलं तर बॅटर पातळ होऊ शकतं तर त्याच्याकरता आपण थोडं थोडं पाणी ॲड करतच बॅटर तयार करून घेऊ तर इथे मी परफेक्ट असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघू शकता ज्याप्रमाणे आपण इडलीसाठी बनवतो हो त्याचप्रमाणे बॅटर तयार झालेलं आहे तर बॅटरला मी दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं मस्त असा रवा फुललेला आहे त्याच्यामध्ये बेकिंग सोडा ॲड करून घेऊया आपण हाफ टेबल स्पून इथे बेकिंग सोडा ॲड केलेला आहे तर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ बॅटरचा थिकनेस तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत त्या वाट्यांमध्ये आपल्याला मिश्रण टाकून आहे आणि वेगवेगळ्या कलरचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर मी दोन्ही वाट्यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कलर ॲड करून घ्यायचा आहे तर मी ऑरेंज फूड कलर इथं याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मी दुसऱ्या वाटीमध्ये ग्रीन फूड कलर ॲड करून घ्यायचा आहे तर थोडासा ग्रीन फूड कलर मी इथे घेतलेला आहे आता तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन्ही कलर आपले झालेले आहेत तयार आणि एक व्हाईट तर असे तीन रंगी आपले कलर झालेले आहेत आपण इडली तयार करून घेऊया तर इडली मोडला मी इथे तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये बॅटर ॲड करून घेऊया व्हाईट मिश्रण मी अगोदर मधोमध ऍड करून घेते आणि दोन्ही साइडनी कलरचं मिश्रण ऍड करून घेऊ तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे बॅटर आता हे भरून घेतलेलं मोल्ड आपण वाफून घेऊया ते चार मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवून छान असं वाफून घेऊ आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊया आणि छान अशी इडली आपण तीन ते चार मिनटं मस्त अशी वाफून घेतलेली आहे तिला बाहेर काढून घेऊया बघू शकता खूपच सुंदर इडली तयार झालेली आहे मोल्डमधून इडली आपण काढून घेऊ तर खूपच सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे जाळी सुंदर पडलेली आहे बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू